भुसावळ रस्त्यावर भुसावळकडून यावलकडे येणाऱ्या दुचाकी धारक तरुणाला अंजाळे पुलाजवळ अज्ञात चोरट्यांनी पिस्तोलचा धाक दाखवून लुटले। त्याची दुचाकी आणि मोबाईल घेऊन चार संशयित फरार झाले। ही घटना सोमवारी रात्री घडली असून या प्रकरणी तरुणाने पोलिसांना माहिती देताच पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले व त्यांनी रात्रभर सर्च ऑपरेशन या भागात राबवले। यावल येथील अजय रमाकांत मोरे वय 27 हा तरुण त्याच्या दुचाकीद्वारे सोमवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास भुसावळकडून यावलला येत होता। दरम्यान अंजाळे घाटाजवळ 24 ते 25 वर्ष वयोगटातील चार अज्ञात चोरट्यांनी एक बुलेट आणि ॲक्टिवावर येऊन त्याची मोटरसायकल अडवली व त्याला पिस्तोलचा धाक दाखवून मारहाण केली आणि त्याच्याजवळील दुचाकी व मोबाईल घेऊन ते फरार झाले। घटनेचे वृत्त कळताच यावल पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी स्वतः मोबाईल लोकेशनच्या सूचना केल्या व घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक अविनाश दहीफळे, सहायक फौजदार मुझफ्फर खान, हवलदार राजेंद्र पवार, सुशील घुगे, रवींद्र पाटील, भूषण चौहान, संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी हे रवाना झाले व चोरट्यांचे लोकेशन मिळवत पोलिसांच्या पथकाने टाकरखेडा शिवारात सर्च मोहीम सुरू केली आहे। रात्री उशिरापर्यंत यावल पोलीस ठाण्यात या गुन्ह्यासंदर्भात नोंद घेण्याची कार्यवाही सुरू होती। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। पडून गेला होता पिकान लालच झाले एवढं पूर्ण एवढं हा एरिया पत्रकार घटनास्थळी हजर त्यांचा हॅलोजन लाईट असला दोघांचा पुलावर।